हॅलो फ्रेंड, नमस्ते. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत दिवाळीच्या फराळामधील एक पदार्थ, बेसनाचे लाडू. तर खूप असे मस्त दाणेदार लाडू झालेले आहेत. अजिबात टाळ्याला चिटकणार नाही आहेत आणि तोंडात एकदम टाकताच विरघळणार. तर एकदम सोपी पद्धत आहे लाडू बनवण्याची. तर कुणीही सहज बनवेल अशी रेसिपी आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला बघूया रेसिपी. तर हे बघा, दोन वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे बारीक आणि एक वाटी साखर घेतलेली आहे. तर ज्या वाटीने साखर घेतलेली आहे त्याच वाटीने बेसन पीठ आणि अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. तर एवढा साखर लागणार नाही आहे, याच्यापेक्षा कमी साखर लागणार. तर शेवटी मी तुम्हाला दाखवतेच किती साखर लागणार आहे. आणि तूप पण ह्याच्यामधलं पण राहणार आहे, जास्त तुपकट लाडू होणार नाही आहेत आणि कोरडे पण होणार नाही आहेत. तर चला बघूया आता पुढची प्रोसिजर. तर हे बघा, जाडबुडाची कढई घेतलेली आहे आणि गॅसवर तापत ठेवलेली आहे. तर आता आपल्याला हे पूर्ण रेसिपी शेवटपर्यंत बारीक गॅसवरच करायची आहे. आणि आता थोडं अर्ध तूप घालायचं आहे आणि अर्ध ठेवून द्यायचं आहे. नंतर आपल्याला ते थोडं थोडं करून वापरायचं आहे आणि थोडं थोडं करूनच तूप याच्यामध्ये घालायचं आहे. नंतर एकदम तूप जर घातलं तर नंतर शेवटी तूप कमी पडल्यासारखं वाटते, त्यामुळे आता अर्ध घालायचं आणि नंतर एक एक चमचा घालून भाजत राहायचं. तर हे पूर्ण प्रोसिजर तुम्ही व्यवस्थित बघा आणि तुमची पण रेसिपी एकदम व्यवस्थितच होईल. खूप छान रेसिपी होती. तर हे बघा, थोडंसं मिक्स झालेलं आहे आणि भाजून झालेलं आहे. सुरुवातीला थोड्याशा गुठळ्या वाटतात, नंतर ॲटोमॅटिक ते हळूहळू सगळ्या गुठळ्या फुटून जातात तुपामध्ये. आपण थोडं थोडं तूप घालत जायचं, त्याच्यामुळं होते व्यवस्थित. आणि जर नाहीच पूर्ण गुठळ्या फुटल्या तर नंतर ग्लासाने फोडायच्या. तर हे बघा, आता थोडंसं भाजून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी परत एक चमचा तूप घालते आणि परत व्यवस्थित बारीक गॅसवर भाजते. तर असं भाजत भाजत थोडं थोडं आणि गुठळ्या फोडत जायचं, म्हणजे हळूहळू सगळं फुटून जातात. आणि तुपाचा वापर इथे जास्त करायचा नाही आहे, जास्त आपल्याला तुपकट लाडू करायचे नाही आहेत. आत्ता बरोबर 5 मिनटं झालेली आहेत, आपण बेसनपीठ भाजतोय. आणि आत्ता ह्याच्यामध्ये मी 2 चम्मच तूप घातलेलं आहे. आणि ही पूर्ण प्रोसिजर बारीक गॅसवरच बनवायची आहे. जर गॅस फास्ट केला तर तुमचं बेसनपीठ जळून जाईल आणि लाडू व्यवस्थित होणार नाही आहेत. तर आता 2 चमचे टाकल्यानंतर हे असं बघा किती मस्त ओलं झालेलं आहे 2 चमच्यांमध्येच. तर अशा पद्धतीनेच हे हळूहळू भाजत जायचं आहे आणि थोडं थोडं तूप घालायचं आहे. तर अजून मी एकदा फक्त 1 चमचाच तूप घातलेलं आहे. आणि आत्ता बस एवढं तूप राहिलेलं आहे, तेवढं मी आता साईडला ठेवून देणार, म्हणजे तेवढं वापरणार नाही आहे. तर आता थोड्याशा गुठळ्या वाटतात आहेत. तर आता हे ग्लासाने फोडून घ्यायच्या, म्हणजे अजून भाजायला व्यवस्थित होईल. तर अशा पद्धतीने ह्या पूर्ण मी फोडून घेते. तर ग्लासाने आता पूर्ण गुठळ्या फोडून घेतलेल्या आहेत. आता हे असंच हळूहळू परतवत जायचं आणि बघा किती मस्त नंतर नंतर त्याला ऑटोमॅटिक तूप सुटत जातं. तर हे बघा, अजून 5 मिनिटांनी किती मस्त ओलं झालेलं आहे. तर बघा किती मस्त, म्हणजे तेवढ्याच तुपामध्ये किती मस्त झालेलं आहे. तर आता हे पूर्ण म्हणजे थोडं भाजतच आलेलं आहे. तर अजून ह्याला 10 मिनटं भाजायचं. हे पूर्ण भाजायला 20 ते 25 मिनटं लागतात, कारण बारीक गॅसवर भाजत जातो तर ते हळूहळू एकदम व्यवस्थित म्हणजे खमंग भाजले जाते. तर आता हे थोडं म्हणजे अजून थोडं ओलं होणार आहे, हे याला असंच तूप सुटत जाणार आणि हे असंच भाजत जायचं आहे. तर हे बघा, आता किती मस्त ओलं झालेलं आहे पूर्ण. आपण जेव्हापासून सुरुवात केली तेव्हापासून आता 20 मिनटं झालेली आहेत. तर आता हे अगदी 2 ते 3 मिनटं परतवायचं आणि मस्त बेसनपीठ भाजून झालेलं आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता हे गार करायला ठेवायचं. तर हे बघा, मी डायरेक्ट फॅनखाली घेतलेलं आहे गार करायला. तर झालेलं आहे अर्ध गार. तर आता ह्याच्यामध्ये हे बघा, मी जी साखर होती ती मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे, पिठी साखर करून घेतलेली आहे त्याची. आता ती त्याच्यामध्ये आता जशी जशी लागणार तशी तशी ह्याच्यामध्ये मिक्स करत जायचं, म्हणजे आपल्याला पण प्रमाण समजतं की किती घालायची किती नाही. तर आता ह्याच्यामध्ये मी फक्त अर्धी साखर घालणार आहे, अर्धी तशीच ठेवणार आहे. तर 2 वाटी बेसन पिठासाठी फक्त अर्धी वाटी साखर लागणार आहे. तर हे बघा, फक्त आता हे थोडी थोडी करूनच मिक्स करत जायचं, म्हणजे आपल्या लक्षात येतं प्रमाण.
तर ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेलची पावडर किंवा मग काजू पावडर बदाम पावडर असे घालू शकता। तर आता हे हाताने मिक्स करून घेते मी पूर्ण। हे थोडंसं कोमटच आहे, कोमटच ठेवायचं, पूर्ण गार होऊ द्यायचं नाही, नंतर नाहीतर मग लाडू बांधायला अवघड जातात, त्यामुळे हे कोमट ठेवायचं आणि असं साखर मिक्स करून पिठी साखर मिक्स करत राहायचं। अशा पद्धतीने हे पूर्ण आता साखर आणि मिश्रण मिक्स करून घेणार आहे। आता ह्याच्यामध्ये परत थोडासा साखर घालते आणि बस एवढा साखर बास होते ह्याच्यामध्ये, व्यवस्थित प्रमाण झालेलं आहे। आता तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर थोडा जास्त घातला तरी चालेल, किंवा मग कमी आवडत असतील गोड तर कमी घातला तरी चालेल। तर आता आम्हाला मीडियममध्ये गोड आवडतात लाडू, त्याच्यामुळे मी अर्धी वाटी बरोबर झालेला आहे। तर आता हे पूर्ण मिक्स झालेलं आहे। आता सजावटीसाठी मी काजू घेतलेले आहेत आणि काजू लावून मी लाडू करणार आहे। तर चला आता लाडू करायला घेते। लाडू वळायला पण खूप सोपे आहेत आणि ह्याचे लाडू पण पटपट वळतात, कारण हे बघा तूप जास्त पण झालेलं नाही आहे। कधी कधी काय होतं, तूप जास्त झालं की लाडू वळताना व्यवस्थित वळता येत नाही, ते इकडं तिकडं हे होतात, किंवा मग हाताला खूप जास्त तूप येतं। तर हाताला पण तूप आलेलं नाही आहे आणि लाडू पण व्यवस्थित वळले जात आहेत। तर हे बघा किती मस्त आणि खूप दाणेदार असं मिश्रण झालेलं आहे। तर गोल गरगरीत लाडू झालेला आहे आता आपला तयार। तर आता ह्याला तुमच्या आवडीनुसार तुम्ही मनुका किंवा मग काजू लावू शकता। तर मी काजू करून घेतलेला आहे अर्धा, तर काजू लावून घेते। अशाच पद्धतीने आता मी सर्व लाडू वळून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते की आतून पण किती छान झालेले आहेत।